मी राज्यातील हुडहुडी संदर्भातली. अकोला जिल्ह्यात सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळालेली आहे. जिल्ह्यातील आर्द्रतेत मोठी वाढ झाली असून तापमानात मोठी घट झाली. या धुक्यातून वाहनांना वाट काढत जावं लागलंय. तर धुक्यामुळे पिकांवर किडींचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. दृश्य आपण पाहतोय अकोल्यामधली. तर तिकडे वाशिम जिल्ह्यात सकाळपासूनच धुक्याची चादर पसरलेली आहे, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. मात्र प्रचंड प्रमाणात धुकं असल्यामुळे वाहन चालकांना त्रास होतोय, अडचणींचा सामना करावा लागतोय. तर रब्बीतील हरभऱ्यासह भाजीपाला शेतीला देखील या धुक्याचा फटका बसणार आहे. मराठवाड्यातही थंडीचा कडाका वाढलेला आहे. लातूरमध्ये पहाटेपासून धुक्याची चादर पसरली आहे. सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी या आल्हाददायक वातावरणाचा लाभ घेतलाय. तर जो तो हे धुक्याचं चित्र मोबाईलमध्ये टिपण्यास व्यस्त असल्याचं देखील निदर्शनास आलं. तर दिवस उजाडला तरी वाहनधारकांना गाडीची लाईट सुरू ठेवून मार्गस्थ व्हावं लागत होतं. मागील 5 दिवसांपासून जालना शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर वाढलेला आहे. शहरात पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात दाट धुकं पसरलेलं आहे आणि या घनदाट धुक्यामुळे हवेतील गारवा वाढलेला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे जालनाकरांचे स्वेटर्स बाहेर आले असून पहाटेपासूनच लोकांनी शेकोटीचा आसरा घेतल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं. इकडे औरंगाबादमध्ये पहाटेपासून धुक्याची चादर पसरली आहे. फुलंब्री शहरात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झालाय आणि थंडीचा कडाका वाढल्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक स्वेटर आणि जॅकेटचा वापर करत आहेत. अचानक आलेल्या धुक्यामुळे शेतकरी मात्र संकटात सापडलाय. धुकं पडल्यानं रब्बीचं पीकही धोक्यात आलेलं आहे.